तर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण संपूर्ण पाठ समजावून घेतला होता आणि आताच्या तासिकेला आपण पाठावरील स्वाध्याय लेखन करणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रस्तुत वाक्य म्हणजेच काय हे समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वहीमध्ये सर्वप्रथम पाठाचं नाव लिहा आणि त्यानंतर पहिल्या ओळीला प्रस्तुत वाक्य हे नाव लिहायचं आहे. त्यानंतर ती ओळ पूर्णपणे सोडून द्या आणि नवीन ओळीला दोन बोटांचं अंतर सोडून हे प्रस्तुत वाक्य लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत वाक्य म्हणजेच काय, एकंदरीत हा पाठ आहे. त्या पाठाचं नाव, पाठाचे लेखक आणि संपूर्ण पाठामध्ये अगदी काय आशय आलेला आहे त्याचं थोडक्यात वर्णन बघा. मी एक प्रस्तुत वाक्याचा नमुना तुमच्या समोर लिहिलेला आहे. बघा काय आहे. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठात लेखक संतोष साबळे यांनी कविता राऊत उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची माहिती सांगितली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत वाक्य म्हणजेच काय, तर संपूर्ण पाठाचा थोडक्यात आशय, पाठाचं नाव आणि तो पाठ कोणी लिहिला हे त्या प्रस्तुत वाक्यात येणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीपासून आपण ज्यावेळी 2 ते 3 वाक्यात प्रश्नांची उत्तरं लिहायची होती त्यावेळी आपण डायरेक्ट उत्तरं लिहिली होती. परंतु यानंतर इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये आपण ज्यावेळी 2 ते 3 वाक्यात प्रश्नांची उत्तरे ज्यावेळी आपण लिहित असू किंवा थोडक्यात उत्तरे लिहित असू त्यावेळी आपल्याला प्रस्तुत वाक्य लिहिणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रस्तुत वाक्य म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया. इयत्ता 6वीपासून प्रस्तुत वाक्य लिहायला आपण सुरुवात करतो. सर्वात महत्त्वाचं, प्रस्तुत वाक्य आपण फक्त 2 ते 3 वाक्यात प्रश्नांची उत्तरं ज्यावेळी लिहितो त्यावेळी लिहायचं असतं किंवा थोडक्यात उत्तरे लिहा अशा वेळी आपल्याला प्रस्तुत वाक्य लिहायचं असतं. एका वाक्यात रिकाम्या जागा यांच्यासाठी प्रस्तुत वाक्य लागू पडत नाही. प्रस्तुत वाक्य म्हणजेच काय, एकंदरीत पाठाचं नाव आणि ज्यांनी पाठ लिहिला अशा लेखक असतील, लेखिका असतील, त्यांचं नाव आणि एकंदरीत पाठामध्ये काय आशय आलेला आहे हे अगदी एका ओळीत त्याचं वर्णन केलेलं पाहिजे. यालाच काय म्हणतात, प्रस्तुत वाक्य. इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी अशा इयत्तांमध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहितेवेळी अशा प्रकारचं प्रस्तुत वाक्य लिहिणं गरजेचं आहे. आणि आपण इयत्ता 6वीपासूनच प्रस्तुत वाक्य लिहायला सुरुवात करणार आहोत. आता मी तुमच्यासमोर आत्ता आपण जो धडा शिकलो त्याचं नाव होतं सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठावरील मी एक प्रस्तुत वाक्य तुम्हाला दाखवत आहे. बघा, सर्वप्रथम मी काय सांगितलं की आपल्या वहीमध्ये पाठाचं नाव लिहिलं, त्यानंतर लेखकांचं नाव लिहा आणि एक ओळ सोडा, त्यानंतर प्रस्तुत वाक्य हे नवीन शीर्षक द्या आणि त्यानंतर दोन बोटांचं अंतर सोडून दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला हे प्रस्तुत वाक्य लिहायचं आहे. जसं मी पायावरती लिहिलंय तसंच तुमच्या वहीमध्ये हे लिहिलेलं दिसलं पाहिजे. बघा, मी सर्वप्रथम सांगितलं की पाठाचं नाव आलं पाहिजे. बघा, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत म्हणून याची सुरुवात मी पाठाच्या नावाने केलेली आहे. या पाठात बघा, या पाठात पुढचं वाक्य काय आहे, लेखक संतोष साबळे ज्यांनी हा पाठ लिहिला त्यांचं नाव मी या ठिकाणी आणलेलं आहे, यांनी कविता राऊत उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची माहिती सांगितली आहे. म्हणजे मी बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम पाठाचं नाव घेतलं, लेखकांचं नाव घेतलं आणि संपूर्ण पाठामध्ये मी सांगितलं काय, कविता उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची माहिती सांगितलेली आहे. अशा प्रकारचं प्रस्तुत वाक्य लिहिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत वाक्य तुम्ही तुमच्या मनानुसार देखील लिहू शकता, परंतु तुम्हाला त्यामध्ये पाठाचे लेखक असतील आणि पाठाचं नाव असेल आणि पाठाचा थोडक्यात आशय असेल तर तो तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण प्रस्तुत वाक्य म्हणजेच काय ही संकल्पना समजून घेतली आणि आपण वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये प्रस्तुत वाक्य लिहिणार आहोत आणि त्यानंतरच मी दिलेल्या यादीतील शब्दार्थ आपल्याला वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही प्रस्तुत वाक्य आणि शब्दार्थांचं लेखन करायचं आहे.